यानंतर बघूया दुसरी महत्वाची बातमी. ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद आता जाण्याचा धोका निर्माण झालाय. शिंदे गटाला चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यामुळे आता ठाकरेंना आणखी एक झटका मिळू शकतो. ठाकरेंचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद घालवण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी विधान परिषद सभागृह गटनेते म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं तसा व्हीप जारी केल्यास या हालचालींना वेग येऊ शकतो. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या घडामोडी घडतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल.